जय माता दी, जय जगदंब। मित्रांनो, आज गौरी पूजनाची लगभग सर्वच ठिकाणी सुरू आहे, तसेच ती आमच्या श्री जगदंबा माता मंदिरामध्ये सुद्धा सुरू आहे। या ठिकाणी 5 दिवसीय श्री गौराई महालक्ष्मी यांचा सोहळा संपन्न होत असतो। तर सध्या गोरज मुहूर्त संध्याकाळचा झालेला आहे आणि त्यासाठी आम्ही आता घरामध्ये गौरी यांना आणत आहोत। तर बघूया आपण त्याची संपूर्ण गौरी घरामध्ये आणण्याची विधी। Thank you.
कशाच्या पावलानं आले, सर्व म्हणतील सोन्या चांदीच्या पावलानं आले, ठीक आहे, असं मोठ्याने विचारायचं आणि असं म्हणायचं सोन्याच्या पावलानं आले, ठीक आहे, असं मोठ्याने प्रत्येक खोलीमध्ये फिरवायचं, विचार मोठ्यानं. संपूर्ण गौरीच्या आगमनाचा विधी आपण या ठिकाणी बघितलेला आहे. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हे तुम्हाला शेंदूर लावलेले मातीचे मुखवटे दिसतील. त्याच्या पाठीमागे आपण पितळाचे मुखवटे बघू शकतो आणि त्याच्या पाठीमागे यंदा नवीनच मला सासूरवाडीवरून हे POPचे मुखवटे आलेले आहेत. हे पूजनासाठी आपण ठेवलेले आहे. या ठिकाणी सांगायचं वैशिष्ट्य हे की हे जे आपण शेंद्राचे मुखवटे बघितले हे माहूरगड निवासिनी रेणुका माता आणि वणीगड निवासिनी सप्तशृंगी माता यांचं एक अंशतः रूप म्हणून या ठिकाणी स्थापना होते. आणि जे दोन पितळाचे मुखवटे आपण बघितले ते कोल्हापूर निवासिनी महालक्ष्मी आणि तुळजापूर निवासिनी भवानी यांचं प्रतिनिधित्व अंशतः म्हणून या ठिकाणी स्थापना केली जाते. थोडक्यात सांगायची म्हणजे आमच्या श्री जगदंबा माता मंदिरामध्ये 3.5 शक्तीपीठं म्हणजेच श्री कोल्हापूर, माहूर, तुळजापूर आणि सप्तशृंगगड या चारही शक्तीपीठांचं प्रतिनिधित्व म्हणून या ठिकाणी या 5 दिवसांच्या गौर उभे केल्या जातात. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण गौरींचा सागर संगीत स्वयंपाक आणि त्यांची पूजाविधी याविषयी माहिती घेऊया. नक्कीच ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी आशा करतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय माता दी, जय जगदंब, जय महालक्ष्मी माता.